आपलं गाव, आपलं शहर, आपलं राज्य स्वच्छ सुंदर दिसावं, सर्व सोयी सुविधा मिळाव्यात म्हणजे सर्वांगीण विकास व्हावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. म्हणून आपण लोकप्रतिनिधींना निवडून देऊन त्यांच्यामार्फत आपल्या प्रभागाचा विकास घडवून आणतो. आपला प्रभाग विकसित व्हावा म्हणून प्रत्येकजण आपल्या परीनं काम करतो. असाच विकास करायचं ध्येय मनाशी घेऊन प्रभाग क्रमांक 9 चे नगरसेवक दिनकर पाटील, वर्षा भालेराव, हेमलता कांडेकर, रवींद्र धिवरे यांनी शनिवारी प्रभागातल्या विविध विकास कामांचं भूमिपूजन केलं. यामध्ये प्रथम शिवाजीनगरमधील शनी मंदिर, ध्रुवनगरमधील निगळ पार्क साईबाबा मंदिर, मोतीवाला कॉलेजसमोरील ध्रुवतारा परिसर आणि मुंढे जलकुंभाजवळील गणपती मंदिर चौक अशा 4 ठिकाणी असलेल्या मनपाच्या मोकळ्या भूखंडाला संरक्षक भिंत बांधण्याच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं. सुमारे 30 लाख रुपये खर्च करून सोनवणे कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून या संरक्षक भिंती उभारल्या जाणार आहेत. या प्रसंगी सभागृह नेता दिनकर पाटील यांनी या कामांविषयी अधिक माहिती दिली. आज 4 वॉल कंपाऊंडचे काम या ठिकाणी भूमिपूजन आम्ही केलं आहे. त्यामध्ये शनी मंदिरचा परिसर, साईबाबा मंदिर, गांगुर्डेच्या डाऊन ब्रेकर मोतीवाला समोर आमचे जाधव सुद्धा तिथं असतात आणि आता हे ध्रुवनगरमधील गणपती मंदिर, या चारही ठिकाणी खरं तर ही भूखंड महापालिकेची आहेत. याचं संरक्षणसुद्धा होतं. हे कंपाऊंड केल्यानंतर याच्यावर कोणी अतिक्रमण करणार नाही. दुसरी गोष्ट, या ठिकाणी सर्व नागरिकांना ग्रीन जिम सारख्या आणि या ठिकाणी धार्मिक स्थळं असतील, याच्यातून एक सामाजिक ऐक्य घडवण्याचं काम खरं या ठिकाणी होतं आहे. असं हे संपूर्ण शहरभर जेव्हा आपण असं करू तेव्हा हे शहर सुंदर, स्वच्छ, एक चांगला, जसं आज आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एक ध्येय आहे की सर्वांगीण विकास, गल्ली ते दिल्ली सगळ्यांना सुविधा मिळाव्या हा हेतू. त्या प्रेरणेतूनच महापालिकेत एक भारतीय जनता पार्टीला सत्ता दिलेली आहे आणि त्या माध्यमातून आम्ही सर्व नगरसेवक काम करत असतो. म्हणून आज आम्हाला एक आनंद होतो की या ठिकाणी आता परत रस्ते आमच्या गांगुर्डे साहेब कार्यकारी अभियंता, त्यानंतर आमचा संजय पाटील उपअभियंता, आमचा कुल्ले जी, ही माणसं खूप चांगली महापालिकेत आणि जे काम सांगितलं त्यांना कळतं. कोण आता 6.5 कोटीचे रस्ते सुरू होणार आहे, 4.5 कोटीचे ड्रेनेज, पुन्हा आपल्याला एक जलकुंभ मंजूर झाले. दरम्यान भूमिपूजनावेळी परिसरातील नागरिकांच्या हस्ते श्रीफळ फोडून आणि कुदळ मारून कामाला सुरुवात करण्यात आली. दरम्यान या प्रसंगी सभागृह नेता दिनकर पाटील, नगरसेवक रवींद्र धिवरे, नगरसेविका हेमलता कांडेकर, वर्षा भालेराव, अमोल पाटील, अनिल भालेराव, कार्यकारी अभियंता रामसिंग गांगुर्डे, बांधकाम उपअभियंता संजय पाटील, सहाय्यक अभियंता कोल्हे, ठेकेदार नाना सोनवणे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान या भूमिपूजनावेळी 1992 पासून सभागृह नेते दिनकर पाटील यांनी प्रभागात केलेल्या विविध विकास कामांच्या कार्यपुस्तिकेचे वाटप करण्यात आले. येत्या काळात वसंतराव नाईक जलकुंभाच्या उद्घाटनासह 6.5 कोटींची रस्त्याची कामे आणि 4.5 कोटींच्या ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचं देखील भूमिपूजन पार पडणार आहे. वेद न्यूजसाठी सिनियर करस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, शिवाजीनगर.